नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. काही महत्त्वाच्या बातम्या सुरुवातीला आपण पाहूया. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं आंदोलन हे सुरूच राहणार असल्याचं त्यांच्या वतीनं आता सांगितलं गेलेलं आहे. एक शिष्टमंडळ देखील त्यांच्या वतीनं मुंबईला जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीनं अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेत त्यांना शासनाचा अध्यादेश दाखवला आणि त्यांचं उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी सरकारच्या वतीनं पुन्हा एकदा अर्जुन खोतकर अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले होते. अध्यादेशाची कॉपी खोतकरांनी जरांगेंना दाखवली. ज्यांच्याकडे निजामकालीन कुणबी असल्याच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय कालच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला होता. जीआरमध्ये सुधारणा करायची त्याबाबत चर्चा झाली आणि भाऊंनी सांगितलं की तुम्ही एक शिष्टमंडळ पाठवा, आपण त्याच्यात ती सुधारणा करू. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे दोन शब्द घालायचे ते, त्यामुळं भाऊचं आम्ही कौतुक करतो. आमचं शिष्टमंडळ भाऊ तुमच्या सोबत 100% येणार, कारण आपल्याला काम करून न्याय द्यायचा आहे. बोला, परत दुसरं सांगितलंय, तुम्ही जर सुधारणा करून घेऊन येत नाहीत तो मी पाणी पिणार नाही, तुमच्या हातानेच पिऊ. त्यामुळं महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं न्याय मिळणारे न्याय मिळणारे काळजी करू नका. जे म्हणत होतो आपण सरकार धाडसी निर्णय मोठ्याने चांगले निर्णय घेतले, त्यातलीच ही एक चुणूक आहे. शिंदे साहेबांची ही एक चुणूक आहे. मागे मोठमोठ्या निर्णय घेतलेत साहेब. पुन्हा सांगतो, गर्वानं सांगतो, महाराष्ट्रातला मराठा समाज लय न्यायाची वाट बघतोय. एवढं कराच, आम्ही लोक डोक्यावर घेऊन नाचू केला.